नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण सामान्य ज्ञान आणि या सामान्य ज्ञानावरचे प्रश्न घेतोय, थोडेसे वेगळे प्रश्न घेतोय सध्या. तर याचा जो भाग आहे तो भाग आपण काय कुठला घेतोय, 52वा भाग. तर यामध्ये तेच प्रश्न तसेच जसे मी मागच्या या सिरीजमध्ये घेत आलेलो आहे, जे धरणाबद्दलचे आहेत, काही महत्त्वाचे आहेत कारण ते मागच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि ते करणंही गरजेचं आहे कारण एक एक प्रश्न आपल्याला आपल्या स्वप्नांपर्यंत पोचवत असतो. त्यामुळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा. आपल्याला जर माहिती मिळते आणि त्याबद्दलची अतिरिक्त माहिती मिळते तर तो नक्कीच, कारण आपल्या ज्ञानामध्ये जर आणखीन वाढत गेलं आपलं ज्ञान तर ते आणखीनच चांगलं आहे. वाईट तर त्यातनं काही होणार नाही, बरोबर की नाही? तर तो शेवटपर्यंत पाहायचा आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही लोक शेअर करत नाही तर ते शेअर करायचं. आपल्यासारखे बरेच मित्रमैत्रिणी आहेत जे एका ह्यास आहे, एका स्वप्नाने ते झपाटलेले आहेत, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचं काम तुमचं आहे, बरोबर आहे? तर आपण सुरुवात करूया. आपला कितवा आहे? 52वा आपला भाग आहे. पहिला साल बेमिसाल टिक्कर मराठीचं कितवा आहे? तर हे पहिलाच जो आपला निकाल आहे, रिझल्ट आहे, तो 260 पेक्षाही अधिक रिझल्ट आहेत, है ना, जे टिक्कर मराठीने लावलेले आहेत. आणि 100 डेज चॅलेंज जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 5 लाख सबस्क्रायबर करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. ही जबाबदारी तुमची आहे. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. त्यात तत्पूर्वी इथे महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जी आहे, आलं का लक्षात, याबद्दलचं आपल्या टिक्कर मराठीने तुमच्यासाठी, तुमचा सरावासाठी आणि तुमचा सराव असा मजबूत होण्यासाठी काय केलेलं आहे, ठोकळा काढलाय, जो टिक्कर मराठी ठोकळा या नावाने तुम्हाला आता उपलब्ध आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शिपाई, चालक, कारागृह, SRPF आणि बँड्समन या सर्वांसाठी टिक्कर मराठीचा ठोकळा आहे, ज्यामध्ये 10,000 पेक्षाही अधिक टॉपिकनुसार काय आहे, टॉपिकनुसार प्रश्न उत्तरांचा संच आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान हे संपूर्ण विषय आहेत आणि हे संपूर्णतः टॉपिकनुसार असल्यामुळे तुम्हाला अत्यंत उपयुक्त होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून घ्यायचा हा. तर हा कुठे उपलब्ध आहे? आपल्या ई बुक टिक्कर मराठीचा जो ऍप आहे त्या ऍपमध्ये ई बुक या विभागामध्ये उपलब्ध आहे, हे लक्षात ठेवायचं. कुठे? ई बुक. ओके, चला. खालीलपैकी कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहरात होत नाही, पुणे शहर पोलीस भरती 2017 विचारलेला आहे. पानशेत, गंगापूर, खडकवासला, मुळशी. जर असं बघितलं तर एकदम सोपं उत्तर आहे, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे गंगापूर हे कुठे आहे, तर हे नाशिकला आहे. कुठे आहे? नाशिक, बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवायचं. खालीलपैकी काय विचारले, कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहरात होत नाही, कळलं का? आता तुम्हाला एक खरं सांगू, थोडी मानसिकता कशी असते, आपण काय असतो, परीक्षेच्या धांदलीमध्ये असतो आणि आपल्याला काय वाटतं माहिती आहे की प्रश्न वाचल्यानंतर मला याचं उत्तर येतं, पण नक्की प्रश्न काय आहे, त्याचं अपेक्षित उत्तर काय आहे, हे जरा सुद्धा विचार न करता आपण सरळ काय करतो, कुठल्या तरी चुकीच्या उत्तराकडे आपण जातो. शांत आणि अगदी वेळ घेऊन, म्हणजे जास्त मी म्हणत नाही, वेळ घेऊन म्हणजे अगदी एक एक शब्द वाचत बसा, पण नक्की प्रश्न काय विचारतो, इथे काय विचारले, नाही विचारले, मग गंगापूर आहे, कारण गंगापूर हे नाशिकला येतं, त्यामुळे नाशिकवरनं पुण्याला जाऊ शकणार नाही. मग पानशेत आहे, खडकवासला आहे, मुळशी, हे सगळे पुण्यामधले आहेत आणि ज्यांना धरणाबिरणाची माहिती आहे ते तर पटकन देतील, पण थोडंसं डोकं लावलं काही लोक जर येत नसेल तर गंगापूर माहिती पाहिजे, बरोबर की नाही? आता गंगापूरला आणखीन एक आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, बरोबर आहे की नाही? हाही प्रश्न विचारला जातो कारण ते महाराष्ट्र राज्याने स्थापन केलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, गंगापूरला खालीलपैकी काय आहे, या पुरवठा होत नाही पुणे शहराला. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. टांचाई धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नवी मुंबई पोलीस भरती 2017 प्रश्न विचारलेला आहे. रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, यापैकी कुठे आहे? ठाण्यामध्ये आहे की नाही? आता कुठले कुठले? ठाणे हा तलावांचं शहर आहे आणि ठाणे जिल्ह्यात कोणते कोणते धरण आहेत? ठाणे हा तलावांचे शहर, बरोबर आहे. आपण भंडारा आणि गोंदिया बघितलं,
तसंच ठाणे सुद्धा, पण ते जिल्हे आहेत, हा सुद्धा जिल्हा आहे, हा सुद्धा तलावांचं शहर. आता ठाणे हे जरी जिल्हा जरी असलं तरी तो सुद्धा शहरामध्ये, म्हणजे ठाणे शहर सुद्धा आहे, तर ते तलावांचे शहर म्हणून ओळखलं जातं. आलं का लक्षात? आता याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यात कुठले आहेत धरणं? कोणत्या कोणत्या आहेत? कोणते कोणते आहेत? वैतरणा नदीवरील मोडक सागर आणि भातसावरील कुठला आहे? भातसा धरण. बरोबर की नाही? वैतरणा नदीवरील कोणता आहे? मोडक सागर आहे ना. आणि भातसा जो आहे नदी यावरील भातसा धरण. बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तसंच बारवी धरण आहे आणि सूर्या नदीवरील धामणी. आणखीन कुठला आहे? बारवी धरण सूर्या नदीवरील धामणी, ही सगळी काय आहे? ठाण्यामधली. आलं का लक्षात? ओके, हे लक्षात ठेवायचं. धामणी धरण आणि बारवी धरण, त्याच्यानंतर वैतरणा नदीवरील मोडक सागर आणि भातसा नदीवरील भातसा धरण, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इथे काय आहे? तानसाई धरण कोणत्या जिल्ह्यात येतं? तर ठाणे जिल्ह्यात येतं. बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आता पुण्यामध्ये काय झालं होतं रे? पुण्या औंधमध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायचं, चालू घडामोडीचं सांगतोय. पुण्यामध्ये औंधमध्ये काय झालं होतं? मित्रशक्ती हा आणि MSME याचं डिफेन्स एक्सपो पुण्यामध्ये मोशीमध्ये, हे लक्षात ठेवा. पुणे काय आहे? पुणे लक्षात ठेवलं तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचा. मित्रशक्ती ही कुठे झाली होती? भारत श्रीलंका हा, भारत आणि श्रीलंका कुठे झालं होतं? औंध. ओके, औंध पुण्याला. आणि MSME हा याच डिफेन्स एक्सपो हे एक्सपो जे आहे हे एक्सपो जो आहे हा कुठे झालेला आहे? पुण्यामध्ये मोशी या ठिकाणी. कुठे झालाय? मोशी. पण डिफेन एक्सपो असेल. ओके, कुठे झालाय? मोशी या ठिकाणी. तर हे चालू घडामोडीमध्ये तुम्हाला विचारलं जाईल, इम्पॉर्टंट आहे. ओके, एवढं झालं. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय आहे? तिलारी धरण सिंधुदुर्गच्या कोणत्या तालुक्यात आहे? बरोबर आहे की नाही? सिंधुदुर्ग पोलीस भरती 2017 सावंतवाडी वेंगुर्ला दोटामार्ग कणकवली. कुठला याचं उत्तर? तिलारी धरण सिंधुदुर्गच्या कोणत्या तालुक्यामध्ये येतं? दोडा मार्ग, पर्याय क्रमांक सी, दोडा मार्गला येतं. बरोबर की नाही? एकूण 8 तालुके आहेत सिंधुदुर्गामध्ये. किती आहेत? सिंधुदुर्ग बघितलं तर त्यामध्ये 8 तालुके. आलं का लक्षात? बरोबर की नाही? आता याच्यामध्ये कुठले येतात? पहिलं येतं कणकवली. बरोबर आहे. दुसरं कोणता आहे तालुका यामध्ये? कुडाळ, मालवण, वेंगुर्ला. कुडाळ, मालवण येतो, त्यानंतर वेंगुर्ला. बरोबर आहे. अरे वेंगुर्ला मी वेगळं लिहिलं ना. वेंगुर्ला. ओके, त्यानंतर पाचवं कोणतं आहे याच्यामध्ये? देवगड, त्यानंतर सावंतवाडी, वैभववाडी. वैभववाडी आणि आठवा आहे
दोडामार्ग हे काय आहे, तालुके आहेत, 8 तालुके हे लक्षात ठेवा. किती तालुके, 8 तालुके, कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, देवगड, सावंतवाडी, वैभववाडी आणि दोडामार्ग हे सगळे येतात, बरोबर की नाही. पण तिलारी हे जे धरण आहे हे धरण दोडामार्ग या कुठल्या तालुक्यात येतं, दोडामार्ग मध्ये येतं, सिंधुदुर्गच्या. हा आणि सिंधुदुर्गचं महत्वाचं आता काय आहे, तर चार सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग बरोबर आहे. 4 डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवायची. काय झालं होतं 2023 काय होतं, आपण नौदल दिवस साजरा करतो. नौदल दिवस हा दिवस महाराष्ट्रात कुठे झाला, सिंधुदुर्गला झाला. कुठे झाला, सिंधुदुर्ग, हे लक्षात ठेवायचं. हा आणि तारकर्ली किनारा जो आहे यावर झाला, आलं का लक्षात. पंतप्रधान मोदी स्वतः उपस्थित होते, बरोबर आहे. आणि ह्याचं औचित्य का साधलेलं आहे, कारण प्रथमतः समुद्रावर आपलं स्वतःच असं नौदल असावं हे जाणणारा आणि हे जाणणारी फक्त एकच व्यक्ती होती, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्या या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून काय केले, तारकर्ली बीचवर म्हणजेच किनाऱ्यावर सिंधुदुर्ग या ठिकाणी 4 डिसेंबरला नौदल दिवस साजरा झाला. हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि राजकोट किल्ला जो आहे, सिंधुदुर्ग जो किल्ला आहे त्याच्या जवळच आहे राजकोट किल्ला. इथे काय झालेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांची 43 फूट उंच जो पुतळा आहे याचं अनावरण पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सिंधुदुर्ग अत्यंत महत्वाचा आपल्याला आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. 100 डे चॅलेंज मध्ये आपले सगळे फॅकल्टीज मेंबर तुम्हाला इथे दिसत आहेत. शुभांगी मॅडम मराठी येत आहेत, मधुरा मॅडम रिझनिंग येत आहेत, उमेश सर मॅथ्स, नीता मॅडम सायन्स आणि मी जीके घेतो, बरोबर की नाही, जनरल नॉलेज. नाथसागर हे धरण कुठे आहे, नाथसागर हे कुठे आहे, पैठण, बरोबर आहे. पूर्वीचं त्याचं नाव काय, प्रतिष्ठान अस्मक, आलं का लक्षात. अस्मक जी होती, हा प्राचीन काळामध्ये जे महाजनपद होतं त्याची राजधानी पैठण होतं, हे लक्षात ठेवा. हा आता नाथसागर हे धरण आपण बघितलेलंच आहे औरंगाबाद जिल्ह्यात, म्हणजेच आपलं सध्याचं छत्रपती संभाजी नगर, आलं का लक्षात. हा येथे पैठण येथे काय, गोदावरी नदीवर कुठला आहे, जायकवाडी ना. हा गोदावरी नदी जी आहे याच्यावर कुठला आहे, जायकवाडी. हा आणि त्याच्या जलाशयाला काय म्हणतात, नाथसागर म्हणतात ना. इथे काय आहे, जायकवाडी धरण आणि या धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात, नाथ सागर असं म्हटलं जातं, कळलं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, छत्रपती संभाजीनगर, गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आणि त्याच्या जलाशयाला नाथसागर, हा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला गेलेला आहे, कळलं. पुणे सशस्त्र पोलीस भरती 2017ला हे विचारलेलं आहे. पैठण बघा, वेगवेगळ्या पद्धतीने नाथसागर हे धरण कुठे आहे, पैठण, किंवा जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात, नाथसागर. जायकवाडी धरण कुठे आहे, कोणत्या नदीवर आहे, गोदावरीवर. हा जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतील. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय, जायकवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. बघा आता इथे औरंगाबाद आला, आपण काय करायचं, याला छत्रपती संभाजीनगर लिहिलं, छत्रपती कळलं. तर याचं उत्तर हेच आहे जे आपण मगाशी बघितलं, जायकवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2017ला विचारलेलं आहे. गोदावरी नदीवर बांधलं, जलाशयाचं नाव नाथसागर आपण बघितलेलं आहे. नाशिकमध्ये आपण काय बघितलं, हा गंगापूरचं, बरोबर आहे की नाही. हा तर हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, गोंदिया जिल्हा पोलीस भरती 2017ला विचारलेला आहे.
बाघ नदी, गाडवी नदी, वैनगंगा की वर्धा नदी, यापैकी कोणता? कुठली नदी बरं? कोणती आहे? बाघ नदी. काली सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? बाघ नदीवर आहे. आलं का लक्षात? आता ही गोंदिया जिल्ह्यातून वाहते. आणि ही वाहत जरी असली तरी ही कोणाची आहे? वैन गंगा जी आहे, जी तुम्हाला इथे दिसते, याची काय आहे ती? याची उप नदी जी आहे ती कुठली आहे? बाघ आहे. हे लक्षात ठेवा, वैनगंगेची उपनदी. गोंदिया जिल्हा पोलीस भरती 2017 प्रश्न विचारला गेलेला आहे. इथे तुम्हाला काय दिसतंय? पोलीस भरती 2024 ची टार्गेट बॅच जी आहे, जी बॅच क्रमांक 10. आता याच्यामध्ये दोन बॅच आहेत, एक तर आहे लाईव्ह बॅच, दुसरी आहे कॉम्बो बॅच. जर तुम्ही 999 रुपयाचा विचार करून घेताय तर यामध्ये फक्त दररोज 4 तास जे लाईव्ह लेक्चर राहणार आहेत ते 3 ते 4 महिने, म्हणजे 3 पेक्षा अधिक महिने जे काही बॅच चालेल तोपर्यंतच मिळेल. आणि रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत मर्यादित, एक वर्षापर्यंत. कॉम्बो बॅच मध्ये मात्र 2500 त्याची कोर्स फी आहे, त्यामध्ये दररोज 4 तास तुम्हाला लाईव्ह लेक्चर 3 महिन्यापेक्षाही अधिक जी बॅच आपली चालेल तिथपर्यंत. रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत अमर्यादित, जितकं पाहू शकतात तेवढं तिथे मर्यादित आहे. स्पेशल PYQ 2 ते 3 वर्ष. प्रत्येक दिवसाचं काय? टॉपिकनुसार MCQs आणि PDF उपलब्ध आहे. ई बुक विषयानुसार 10 ई बुक तुम्हाला मिळणार आहेत. चालू घडामोडी मासिक, त्रैमासिक आणि सामासिक हे उपलब्ध आहे. 100 पेक्षा अधिक सर्व प्रश्नपत्रिका संच याचं स्पष्टीकरण, या स्पष्टीकरणासहित काय आहे? ऑल महाराष्ट्र रँकिंग, डाऊट सेशन, ऑडिओ व्हिज्युअल वीकली वीकेंड पर्यंत, आणि कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट, हे सर्व आपल्या कोर्सचं वैशिष्ट्य आहे. कळलं? आता यामध्ये बघितलं तर हे जे ई बुक आहे हे संपूर्ण ई बुक, त्याचबरोबर चालू घडामोडी मासिक, त्रैमासिक आणि सामासिक हे सर्वच्या सर्व जे काही 999 मध्ये उपलब्ध आहे ते या बॅचमध्ये तुम्हाला मोफत आहे. कळलं? म्हणजे फायदा बघा किती होतोय तुमचा. जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होतो? जालना पोलीस भरती 2016, जायकवाडी, अप्पर दुधना, धामणा की जीवखेडा, सांगा बरं. जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होतो? आता याचं उत्तर जालन्याचं जरी असलं तरी याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक आहे. वेळ देतोय कारण तुम्ही स्वतःहून विचार करा म्हणून. कळलं? आता गोदावरीवर बघितलेल्या जायकवाड धरणाची क्षमता बघूया आपण. याची क्षमता 102 TMC आहे. काय आहे? TMC जी धरणाची क्षमता मोजतात ते 102 आहे. आलं का लक्षात? आणि हा मराठवाड्यातील सर्वात महत्वाचा प्रकल्प आहे. महत्वाचा प्रकल्प. कळलं? हे लक्षात घ्या. आणि त्याचा स्रोत आहे मराठवाड्यातील जलसिंचनाचा. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा, आणि जालनाबद्दल काय आपल्याला महत्वाचं बघायचं आहे तर जालना हे काय आहे? 29वी महानगरपालिका जालना, ही पण लक्षात ठेवा महत्वाचं आहे. बाथनवडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा पोलीस भरती 2016 विचारलाय. नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, यापैकी कोणता आहे? कुठला आहे? वर्धा, बरोबर आहे. सॉरी, वर्धा नाही ना, मी वर्धा गेलं. भंडारा झालं. ओके, ठीक आहे, करू भंडारा. ओके, वर्धा झालं, भंडारा. 52 हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा भंडाऱ्यामध्ये आहे. आणि आपला
शेजारचा कोणतं राज्य आहे, शेजारचे राज्य जे आहे मध्य प्रदेश, याचा हा प्रकल्प आहे बावनथडी, हा बाथनवडी, हे लक्षात ठेवा मध्य प्रदेशाने हे केले सर्वात जास्त, म्हणजे आपले किती, मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले किती जिल्हे हे मध्य प्रदेशाला लागून आहे, ते कमेंट्स मध्ये सांगायचं, कळलं? मी तुम्हाला मी विचारलेलं आहे, तर लक्षात ठेवा हे कुठे आलं, बाथनवडी भंडारामध्ये। ओके, पुढचा प्रश्न घेऊया, शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयाला म्हणतात, भंडारा पोलीस भरती 2016 विचारलेला आहे, पानशेत, कोयना, वरसगाव, तोतला, डोह, यापैकी कोणत्या? हा कोणाला म्हणतात, कोयना, बरोबर आहे ना, शिवाजी सागर कोयना याला म्हणतात। हा उजनी धरण जलाशयाला काय म्हणतात, उजनी जी आहे, उजनी हे जे धरण आहे या जलाशयाला काय म्हणतात, यशवंत सागर, जे महत्वाचं आहे ते मी लिहून देतोय, याचं धरण जे आहे यशवंत सागर, बरोबर आहे, उजनी धरणाला। पानशेत धरण जे आहे त्याला काय म्हणतात, पानशेत धरणाला मुठा नदीवर आहे ना, हा पानशेत धरण कुठे आहे, मुठा नदीवर, बरोबर आहे, त्यानंतर कुठला आहे, तोतलाडो पेंच नदीवर आहे, तोतला डोह जे आहे हे कुठे आहे, पेंच नदी, या पेंच नदीवर आहे, आलं का लक्षात। हा मेघदूत जलाशय म्हणतात, तोतला डोहाच्या पेंच नदीवर जे आहे ते याला काय म्हणतात, मी आता काय म्हटलं होतं रे, तोतला डोह जे पेंच नदीवर आहे त्याला मेघदूत म्हणतात, काय म्हणतात, मेघदूत। ओके, कोयना जे आहे ते शिवाजी सागर, उजनी धरणाला यशवंत सागर, पानशेत धरण हे मुठा नदीवर आहे, तोतलाडोह पेंच नदीवर आहे आणि त्याला मेघदूत म्हणतात त्या जलाशयाला। ओके, भंडारा पोलीस भरती 2016 प्रश्न विचारलेला, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 याचा कुठला आहे, आपल्या टिकर मराठीचा ठोकळा आहे ज्यामध्ये तुम्हाला काय मिळत आहे, 10,000 प्रश्न असलेले हा जो ठोकळा आहे हा सरावासाठी अत्यंत उपयुक्त आहे, कळलं का, तुम्ही जेवढा सराव करणार तेवढा बघा किती 10,000 प्रश्नांचा तुम्हाला संच मिळतोय। भारतातील सर्वाधिक आधुनिक बंदर कोणतं आहे, म्हणजे इथे विचारलंय फिलिंग द ब्लँक्स मध्ये, पालघर पोलीस भरती 2016 देवगड बंदर, जवाहरलाल नेहरू बंदर, विजयदुर्ग बंदर की जलदुर्ग बंदर, यापैकी कोणतं, कोणतं आहे, जवाहरलाल नेहरू, ज्याला आपण जे एन पी टी म्हणतो, अलग लक्षात, हे भारतातील सर्वाधिक आधुनिक आणि मोठं बंदर सुद्धा आहे, अलग लक्षात, मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी बांधलं होतं, हा हे लक्षात घ्या। आता याच्यामध्ये तुम्हाला हे पण आता याला कनेक्ट करण्यासाठी अटल सेतू बांधला आहे, माहिती आहे ना, अटल सेतू जो शिवडी ते चिरले, हे लक्षात ठेवा, जो तुम्हाला विचारला जाईल याच्याशी कनेक्टेड, कळलं का, तर तो कुठला आहे सेतू, अटल सेतू, आणि जो कुठून सुरू होतो आणि कुठपर्यंत आहे, तर तेही लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेत विचारला जाईल। पुढचा प्रश्न घेऊया, देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे, पुणे शहर पोलीस भरती 2016। आता हे गंगापूर धरण मगाशीच आपण बघितलं कुठे आहे, नाशिक मध्ये, बरोबर आहे, परभणी, औरंगाबाद, नांदेड, यापैकी कुठलं आहे, नाशिक मध्ये, बरोबर की नाही, कुठले आहे, कोणत्या नदीवर आहे, नदी कोणती आहे, गोदावरी, कोणती नदी आहे, गोदावरी नदी, आणि जायकवाडी आपण औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर बघितलेलं आहे, आता पूर्वीचे जे आहे त्याच्यामुळे तिथे काय, छत्रपती संभाजीनगर,
हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न. कोयना धरणातील जलाशय या नावाने ओळखला जातो. कोणत्या पालघर पोलीस भरती 2016 प्रश्न विचारलाय? शिवसागर, वसंत सागर, शरद सागर, नाथ सागर. कौन सा बताओ कौन सा? शिवाजी सागर. पर्याय क्रमांक डी, सॉरी ए, शिवसागर जो आहे हा कोयना धरणातील जलाशयाचं नाव आहे. ओके, आता मी इथे जलाशय लिहितो आणि इथे लिहितो धरण, बरोबर आहे. आता याच्यापैकी कोयना धरणाचं शिवसागर याच काय? इथे धरण नाही ना, नाव येणार ना, नाव लिहूया का? कारण धरण नाही आहे, इथे काय आहे? नाव आहे. आपण काय लिहूया इथे? इथे नाव लिहूया. नाव जे आहे म्हणजे जलाशय कोयना आणि नाव आहे त्याचं शिवसागर. ओके, उजनी धरण आहे, उजनी धरण, इथे धरण लिहायची गरज नाही. उजनी जे आहे या धरणाला काय नाव आहे? यशवंत सागर. मग अशी लिहून दिलं होतं ना, काय बरं? यशवंत सागर, बरोबर आहे. कोयना झालं, उजनी झालं, आणखीन कुठला आहे? पानशेत. पानशेत जे आहे, आलं का लक्षात? याला तानाजी सागर नाव आहे. काय आहे? तानाजी सागर, बरोबर आहे. आणि कुठलं बरं? जायकवाडीचं कुठलं आहे? नाथ सागर. कळलं? तर हे काही महत्वाचे नावं लक्षात ठेवा. कोयना, शिवसागर, उजनी, यशवंत सागर, पानशेत, तानाजी सागर, जायकवाडी, नाथ सागर. हा, इथे लिहितो धरण, कोयना धरण, उजनी धरण, पानशेत धरण आणि जायकवाडी धरण, आणि त्यांची पुढे नाव आहेत. कळलं? चला पुढचा प्रश्न घेऊया. तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? जे आपण मागाशीच बघितलं, पेंच नाही, वैनगंगा नाही, सॉरी, वैनगंगा, पंचगंगा आणि भीमा नाही आहे, पेंचवर आहे. आलं का लक्षात? पंचगंगा आपल्या कुठल्या? कोल्हापूरमध्ये. ओके, वैनगंगा विदर्भातलंय, बरोबर की नाही? कुठे आहे तोतलाडोह धरण? नागपूर. कुठे आलं हे? तोतला डोह जे आहे हे कुठे आहे? नागपूरमध्ये, बरोबर आहे. आणि याचं नाव काय? मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या जलाशयाचं मेघदूत, मेघदूत नाव आहे. कळलं? तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? पेंच नदीवर. आणि याच्या जलाशयाचं नाव काय आहे? मेघदूत आहे. ओके, बघा, कारण काय माहिती आहे का? मी एकच गोष्ट सांगतो, आपल्याला अभ्यास जेवढा आपण करू ना तेवढा आपले यश मिळवण्याची टक्केवारी वाढत जाते. आणि तेही न कंटाळता आणि न म्हणजे आपण म्हणतो ना की काही करायला उत्साह नसतो, किंवा एखादी वाचायचं म्हटलं की ते मग सर एवढा वेळ वाचता येत नाही, असं जर असेल तर मग तर राहूनच गेलं. करायचं तर मग अगदी चिकाटीने करायचं शेवटपर्यंत. कळलं? सामासिक चालू घडामोडीचं 700 पेक्षाही प्रश्न उत्तर असलेलं 99 मूल्य रुपयाचं जे जुलै ते डिसेंबर 2023 6 महिन्याचं ई बुक आपल्या टिकर मराठीचा जो ऍप आहे त्याच्यामध्ये हे उपलब्ध आहे. कळलं? जे संपूर्ण म्हणजे पोलीस भरती आहे, तलाठी भरती, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, नगर परिषद, उत्पादन शुल्क, जिल्हा परिषद, कृषी सेवक आणि इतर सरळ सेवांसाठी उपयुक्त आहे. आलं का लक्षात? तर काय करायचं? डाऊनलोड करायचं टिकर मराठी ऍप आणि आपला टेलिग्राम लिंक जे आहे त्या लिंकला जॉईन करून घ्यायचं आहे. कारण याच्यामध्ये असलेले जे काही माहिती किंवा परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्वाचं आहे ते इथे सर्व उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं? तर डाऊनलोड करून घ्यायचा आणि चॅनलला
टेलिग्राम लिंकला जॉईन करून घ्यायचं. ओके, आता इथे आवडला असेल तर लाईक करा. शेअर करण्यामागचं कारण असं आहे की बरेच असे आपले मित्रमंडळी किंवा आपल्या ओळखीचे असतात की ते स्वतःचीच त्यांची लढाई चालू असते, स्वतःहून ते शिकत असतात, त्यांना मार्गदर्शन करायला कोण नसतं किंवा कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं. तर आम्ही तर इथे बसून लेक्चर घेऊ शकतो, बरोबर आहे, इथे उभं राहू, उभंच राहतो, बसून नाही. तर इथे इथून आम्ही लेक्चर घेतो पण आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही. तर हे प्रत्येक जे जे ध्येयाने झपाटलेले आहेत, एक नोकरी, एक सरकारी नोकरी, एक पोस्ट काढणं, तर त्यासाठी आपलं टिक्कर मराठी ते तुम्ही पोहोचवलं पाहिजे. म्हणून शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून करून घ्या. कारण इथे जेवढे काही शिकवलेले म्हणजे प्रत्येक विषयाचे जे काही तास होतात, लेक्चर्स होतात, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. त्याचं शेड्युलिंग आपल्या टिक्कर मराठीच्या चॅनलमध्ये दिसतच असतं. तर आणि व्हिडिओज पण आहेत. तर हे सगळं काही सर्व तुमच्यासाठी आहे, याचा खूप फायदा होईल तुम्हाला मित्रांनो. त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच, पुन्हा असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सर्वात महत्त्वाचं, अभ्यास अगदी मनापासून करायचा, बरोबर आहे, न कंटाळता न थकता, चिकाटी ठेवा, धैर्य ठेवा आणि संयम ठेवा, विश्वास ठेवा. जेवढा संयम ठेवाल तेवढंच तुमचं यश मजबूत असणार, मोठा असणार. जय हिंद.